भंडारा जिल्हा येथील तत्कालीन तहसीलदार गजेंद्र बालपांडे यांची कारकिर्दी अनेक सामाजिक बाबी चांगल्या आणि अवैध गोष्टींवर लगाम लावणाऱ्या होत्या. त्यांची कामगिरी भंडारा जिल्हाभर प्रसिद्ध होती. भंडारा जिल्हा राजकारणाने व्याप्त आहे, इथे काही खरं नाही. राजकारणी लोकप्रतिनिधी कधी कोणत्या अधिकाराचं शासन स्तरावरून बदली करतील याचा नेम नाही. त्यांची बदली जिल्ह्यात तर कधी दुसऱ्या जिल्ह्यात पण झाली होती. आज ते तहसीलदार पदापासून संघर्ष करून भंडारा येथे उपविभागीय अधिकारी या पदावर गजेंद्र बालपांडे रुजू झाले. भंडारा तालुक्यातील जनतेच्या आपल्याकडून अपेक्षा खूप मोठ्या प्रमाणात आहेत. भंडारा SDO अवैध धंदे बंद करावेत ही मोठी अपेक्षा आहे. नवनियुक्त उपविभागीय अधिकारी भंडारा गजेंद्र बालपांडे यांनी भंडारा येथे आपल्या उपविभागीय अधिकारी पदाचा पदभार स्वीकारला. त्यांची कारकिर्द लक्षात घेता अभिनंदन करताना आदर्श युवा मंच भंडारा जिल्हा संयोजक पवन मस्के, बावने कुंभे समाज युवा समिती अध्यक्ष उमेश मोहतुरे यांनी पुढील यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. भंडारा गोंदिया जिल्हा वासियों के लिए खुश खबर है. अब आपका मनपसंद चैनल BS क्राइम इंडिया न्यूज अब आपके केबल नेटवर्क पर, जी हाँ, अपने केबल नेटवर्क के SCN चैनल नंबर 13 पर उपलब्ध है. BS क्राइम इंडिया न्यूज पर खेल, राजनीति, क्राइम, साहित्य व अन्य खबरें प्रकाशित की जाती है. हमारे साथ जुड़ने के लिए तथा हमारे चैनल में खबरें, विज्ञापन आदि के लिए संपर्क करें 8669151757 पर.